आपण या दृश्यामध्ये जे बघत आहात ते काही डोंगर दरेची झरे नाहीत, कुठलाही डोंगराचा पाझर नाहीत किंवा छोटस तलाव पण नाहीत। हे आहेत जातेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीमधील नागरी वसाहत येथील गटारीचं पाणी तुंबलेलं आहे आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा स्रोत पाइपलाईन याच गटारीच्या पाण्यातून गेलेली आहे। आणि या नागरिकांचं येथील नागरिकांची तक्रारी आहेत की आम्हास रोगराई पसरण्याची शक्यता आहे, तर याकडे संबंधित ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी त्याचप्रमाणे सरपंच आणि त्यांचे शिल्लेदार ग्रामपंचायतचे सदस्य यांनी वेळेत दखल घ्यावी असे विनंती सुद्धा यांनी वारंवार करून सुद्धा या तक्रारीवर कोणी लक्ष देत नाही। म्हणून आज या गावातील जागृत सामाजिक कार्यकर्ते जाबीर शेख, पत्रकार जावेद शेख, त्याचबरोबर कडोबा कसरू महाले या जागृत सामाजिक कार्यकर्त्यांनी याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे। आणि पोलीस टाइम न्यूजच्या माध्यमातून आम्ही सदर बाब ही ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तथा BDO सन्माननीय गणेश चौधरी साहेब यांच्यापर्यंत ही तक्रार आम्ही पोहोचवत आहोत। बघूया ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे। तुमचं नाव काय? दिलीप लाटे। दिलीप लाटे, आता इथं जे या डबक्यात पाणी साचलेले नेमकी इथं काय पाईप आहे? पाण्याचा दलित वस्तीचा, इथं दलित वस्तीचा पाईप आहे, पिण्याचा पाण्याचा पाईप आहे। तरी तुमचं काय म्हणणं आहे यावर? हे लवकरात लवकर सुधारायचं, लवकरात लवकर। सकाळी जे पाणी आलं ते कसं होतं? पेट्रोल पाणी आलं, अतिशय दूषित होत, दूषित होत। आणि इकडे सगळ्या लहान पाणी येतं, पूर्ण येडत जमा थंडच पाणी, थंडच पाणी दलित वस्ती पिण्यासाठी वापरते। ठीक आहे, यामुळे आत्ताच आपले दिलीप लाटे यांनी सांगितलं का बाबा दलित वस्ती जाणारा पाईप आहे, याच्यातून जे पाणी येणार अतिशय घाण पाणी येतं आणि तेच आमंत्रण दिल्यासारखं होतंय। जर काही कोणाला झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील अशी मी शासनाला विनंती करतो। बघा, मी कडवा माले व माझे सहकारी पोलीस तपासचे पत्रकार जावेद शेख, आम्ही इथे ही ग्रामपालिकेने जी दलित वस्तीत पाईपलाईन केलेली आहे, या पाईपलाईनमध्ये एवढं पाण्याचा डबकं साचलेलं आहे आणि हेच पाणी ह्या पाईपलाईनतून दलित वस्तीला पिण्यास जात आहे। तरी ग्रामपंचायतला आम्ही वेळोवेळी निदर्शनास आणूनही ग्रामपंचायत कुठलीही दखल घेत नाही, तरी याची वेळीच दखल घेऊन साथीच्या रोगापासून गोरगरिबांचा बचाव करावा अशी आमची ग्रामपंचायत आणि प्रशासनाला विनंती आहे। हे बघा, इथं पाणी किती साचलेलं आहे, 15 दिवस झाले। खाली हा पाईप आहे, मी जे दाखवतो याच्या खाली हा दलित वस्तीचा पाईप आहे आणि या पाईपामध्ये हे पाणी ह्या पाईपामधून पर्क्युलेशन होऊन हे पाणी दलित वस्तीत जात आहे आणि तेच लोक हे पाणीचा वापर करतात पिण्यासाठी। तरी खूप मोठ्या रोगांना आव्हान आहे, तरी वेळीत दखल घेऊन याची विल्हेवाट करण्यात लावण्यात यावी या पाण्याची अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। आपण कुठं राहता? इथेच राहतो, इथं हे घर तुमचं। आता हे जे डबकं साचलेलं आहे पाण्याचं, याच्या खाली काय आहे? दलित वस्तीचा पाईप आहे, पिण्याचा पाईप आहे, पाईप आहे। याच्यामुळं अतिशय घाण पाणी लोकांना पिण्याचं जात असं? अहो, पाईपच लीक आहे तर पाणी घाण जाणार आहे ना, पाईप लीक आहे। याच्या ग्रामपंचायतनं काय दखल घेतली? ग्रामपंचायतीने कुठलीही दखल नाही घेतली, दखल घेतली त्यांना तुम्ही सांगितलं होतं? 5 वेळा जाऊन सांगितलं आम्ही, 5 वेळा सांगूनही दखल घेतली। बघा, आत्ता दिवस सोडून आपल्याला जे सांगितलं की याच्या खाली ग्राम पिण्याचा पाण्याचा पाईप जातोय दलित वस्तीसाठी, हा पाईप टाकलेला आहे पिण्याचा पाण्याचा पाईप आहे, याच्यात अतिशय घाण पाणी आहे, या घाण पाण्यामुळे दलित वस्तीला हेच पाणी सर्क्युलेशन होऊन पिण्यासाठी जात आहे। तरी ग्रामपंचायतला त्यांनी 5 वेळा सांगूनही काही दखल घेतली नाही, खूप मोठा भयानक आजार होऊ शकतो
तरी याची दखल ग्राम पंचायत घेत नाही, तरी याची दखल न घेतल्यास खूप मोठा आजार जर लोकांना पसरला याला जबाबदार कोण असं मी प्रशासनाला विनंती करतो, याची जबाबदार कोण? याच्या डेंगू होऊ शकते, लहान पाणी येतं, संडासचं पाणी येतं, इकडे पाणी तुंबतं आणि दलित वस्तीतील लोक आजारी पडले मग. ठीक आहे, आपण तुमची विनंती लवकरात लवकर प्रशासनाला कळू.